नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आसाम सरकारतर्फे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पठाण यांना सामाजिक रत्न पुरस्कार जाहीर. आसाम सरकारतर्फे संचालित डॉक्टर बाबासाहेब इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचालनालय आसाम मार्फत 2023 समाजरत्न पुरस्कार नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक नांदेड चौफेरचे संपादक तथा भारत सरकार NGO समितीचे सचिव डॉक्टर मोहम्मद आरिफ खान पठाण यांना जाहीर झाला असून त्याचे पत्र त्यांना आज रोजी प्राप्त झाल्याचे डॉक्टर पठाण यांनी कळवले आहे. देशातील संविधानाचे जनक व निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती असून याचे औचित्य साधून दरवर्षी आसाम सरकारतर्फे साजरी केल्या जाते आणि त्या जयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून सामाजिक चळवळीचा शोध घेतला जातो, ज्याचे कार्य समाज उपयोगी निराधार, वृद्ध, अपंग, भ्रष्टाचार व भ्रष्टाचारासंबंधी वाचा फोडणारे जनतेचे मत प्रतिक्रिया लेखनाद्वारे सरकारपर्यंत पोहोचवणे या मूल्यांकनातून निवड केल्या जाते, ज्यामध्ये नांदेडचे सुपुत्र डॉक्टर मोहम्मद आरिफ खान पठाण या सर्व क्षेत्रात मौलाची कामगिरी बजावली असल्याने त्याबाबतची नोंद आसाम सरकारने घेतली आहे. 7 मे रोजी समारोहात उपस्थित राहण्याचे पत्र 3/3/2023 रोजी प्राप्त झाले. डॉक्टर मोहम्मद आरिफ खान पठाण यांना समाजरत्न पुरस्कार व रोख रक्कम 21,000 रुपये देऊन आसाम सरकारतर्फे गौरवण्यात येणार असल्याचे पठाण यांनी सांगितले आहे. जो 75व्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त आझादी का अमृत महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च सेंटर आसाम येथे आपली निवड झाली असून या महोत्सवात डॉक्टर पठाण यांना इंटरनॅशनल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे असे सूचित केलेले आहे. हे माझ्या लेखनाचे आणि सामाजिक कार्याची पावती असून मला देश पातळीवर अनेक राज्यातून पुरस्कार मिळत असल्यामुळे मी आनंदित असून माझ्या लेखनाचे कार्य बाबासाहेबांच्या लेखणीतून व दिलेल्या अधिकारातून अधिक अभ्यास करून प्रखर मते जनतेसमोर मांडून त्या लेखणीद्वारे सोडवण्याचे माझे कार्य अधिक वाढीला भरपूर वाव देणार असे सुतोवाच डॉक्टर पठाण यांनी केले आहे. भारत सरकारतर्फे MICE NGO नीती आयोगातर्फे मोहीम देश भारत राबवली जाते, त्यामध्ये माझी निवड झाली असून त्यात माझे भरपूर सहकार्य व योगदान देणार असून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम मी करणार आहे. जो मला नेतृत्व करण्याची संधी देईल त्या संधीचे सोनं करून दाखवणार असल्याचे मत डॉक्टर मोहम्मद आरिफ खान पठाण यांनी व्यक्त केले आहे. आसाम सरकारतर्फे आपल्याला सामाजिक रत्न पुरस्कार घोषणा केलेली आहे आणि त्याबद्दल आपण काय सांगता? आसाम सरकारतर्फे डॉक्टर बाबासाहेब इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचालनालय आसाममार्फत 2023 समाजरत्न पुरस्कार नॅशनल याने हा पुरस्कार मला जाहीर झालेला होता, ज्याचा जाहीर प्रकटन 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या निमित्त आयोजित करून सत्कार करण्यात येणार होता. मात्र 14 तारखेला 3 दिवसाचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम आयोजित असल्यामुळे सध्या तो रद्द करण्यात आलेला आहे असे मला आजच मेल आलेला आहे आणि पुढील तारीख 7 मे रोजी ठरविण्यात आलेली आहे. त्या कार्यक्रमात मला आसाम सरकारतर्फे 21,000 रुपये रोख रक्कम व प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मला कळविण्यात आलेले आहे. याच्या अगोदरही आपल्याला अनेक असे पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याबद्दल लोकांचे आपले चाहते आहेत त्यांच्याबद्दल आपण काय सांगा? मला आजपर्यंत टोटल 21 पुरस्कार मिळालेले आहेत, त्यापैकी फिल्म बॉलिवूड कलाकार रजा मुराद, हेमा मालिनी व अरबाज खान या 3 बॉलिवूड कलाकारांना मिळालेले आहेत. त्यानंतर मला इंटरनॅशनल अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यातूनही मला सत्कार करण्यात आलेला आहे. त्यानंतर मला शेरे जम्मू काश्मीर हा पण बहुमान मिळविलेला आहे. त्यानंतर मला वल्लभगड युनिव्हर्सिटी हरियाणा येथून डॉक्टरेट पदवीसुद्धा मला मिळालेली आहे. असे सर्व ऐकून मला 2 वर्षाच्या कार्यकाळात 21 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याबद्दल मी माझे सर्व वाचक, माझे कार्यकर्ते, माझे मित्र, सर्व परिवाराचे मी एक स्वागत करतो आणि त्यांचंच हे कार्य आहे असे मी समजतो.